येत्या 9 तारखेला जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयावरती दालनामध्ये वाळू मोर्चा करणार आहे। वाळू माफिया राजेंद्र हजारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामा यांच्या जवळचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य पदावरती असल्यामुळे अवैध वाळू वाहतूक करत असलेले राजेंद्र हजारे यांच्यावरती जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी गौणखनी शाखा प्रांत कार्यालयाकडून प्रांत अधिकाऱ्याकडून तहसीलदाराकडून कारवाई केली जात नाही। राजेंद्र हजारे हे मिरी तांडूर या ठिकाणी भीमा नदी पात्रातून रात्रंदिवस बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करत आहे। ही बाब मी महाराष्ट्र शासनाच्या खुर्चीवर असलेले जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी गौणखनी अधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार साहेबांना पुराव्यानिशी अनेक वेळा तक्रारीद्वारे दाखल केलेली आहे। या अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती मी सर्व व्हिडिओ फोटो पाठवलेला आहे। तरी देखील संबंधित वाळू माफिया राजेंद्र हजारे यांच्यावरती कारवाई केली जात नाही। अधिकाऱ्यांनी संगनमत केलेलं आहे म्हणूनच राजेंद्र हजारेला अवैध वाळू उपसा करत असताना शासनाच्या खुर्चीचा गैरवापर करून अधिकारी बिंदास्तपणे शासनाची ताकद बेकायदेशीरपणे राजेंद्र हजारेच्या पाठीमागे उभी करून रात्रीचा दिवस करून बेसुमार वाळू उपसा चालू आहे। हे करत असताना महाराष्ट्र शासनाचं कोट्यवधी रुपयाचं रोज नुकसान होते। राजेंद्र हजारे हा पोकलन मशीनच्या साह्यानं यारीच्या साह्यानं रोज 2000 ते 2200 वरसावे ते वाळू उपसा करतोय। या वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फक्त 15000 बरसची परमिशन देण्यात आली आहे, परंतु 15000 बरस यांचे 8 ते 10 दिवसातच संपले आहेत। उर्वरित वाळू उपसा एवढ्या दिवस जी चालू आहे ती बेकायदेशीर चालू आहे, याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून ठेका रद्द करावा। दुसरी गोष्ट, ज्यांना राजेंद्र हजारांना जी ठेका दिलेला आहे जी गट दिलेला आहे ती गट सोडून दुसऱ्या गटातून अवैध वाळू उपसा चालू आहे, ही देखील बाब मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे, परंतु त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही। कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भिवून कारवाई करत नाहीत, वाळू माफिया राजेंद्र हजारे बरोबर हात मिळवणी केल्यामुळे कारवाई होत नाही। मी आपल्या तालुक्याचे तहसीलदारांना अनेक वेळा फोन करून सांगितलं, त्यांचं स्पष्ट म्हणणं असं येतंय आम्ही जाऊन आलो तिथं काहीच नाही।